सकाळची ना सुरुवात मस्त चहा आणि पोहे पासून. तर शनिवारची शाळा आहे ना, तर सईच्या डब्यासाठी पोहे बनवले. तर आज ना शनिवारची सकाळची शाळा आहे तर सईसाठी ना पोहे बनवले. तर दोघींचंही चहा पिऊन वगैरे झाले, तर हे पण चहा पिऊन गेलेत मळ्यासाठी. तर पाऊस वगैरे काहीच नाही, पूर्ण पावसाळा संपत आला तर पाऊस नाही. अशी पिके ना दारं देऊनच आली, पण पावसानं अजिबात आले नाहीत. तर हे गेलेत पहाटेचं दारं धरायला, परत 10-11 वाजता येतात. तर परी म्हणते की रात्री सांगितले की आज मी जाणार नाही शाळेला, थोडीशी तब्येत ती बिघडली. आणि असंही ना तिचे पेपरही पूर्ण झाले तर मी तिला अजिबात उठवलं नाही, ती झोपली. तर सईचं सगळं आवरलंय, तर सई तयारी झाली. आणि सईच्या डब्यासाठी ना पोहे बनवलं. आमच्या दोघींचं छान झाला छान, आणि छान देवपूजाही झाले, तर एकदम फ्रेश वाटते. तर पुढचं नियोजन स्वयंपाकाचं बघायचं, तर आमचं बाहेरचं तुम्हाला विविध. तर सईचं इथं ना दप्तर आवरणं चालू आहे, तर मनू इथं झोपले. तर सकाळ सकाळी मनू येते 6-5:30 वाजता. तर निवांत चपाती दूध खाऊ ना, निवांत झोपते आता 11 वाजेस्तोवर. तर सईची तर चालल्या तयारी, टिफिन पण घेऊन सोडू विसरशील. तर परीने काढलेले रांगोळी ना मी अजिबात पुसले नाही आहे, असंच ठेवलंय प्लावड इथं, जेणेकरून तिलाही चांगलं वाटेल. खरंच रांगोळी छान काढली ती. तर आपल्या बागेत ना असे छान छान फुलं आले, तर भारी वाटते असं फुलं बघून सकाळी ना, एकदम फ्रेश वाटतं. आणि एक तिळाचं असं झाड आलंय, तर बरंच तिला तिळाचे असे बोंड आले, तर भरपूर असे बोंड आलेत. तर स्वस्तिकच्या फुलाने ना आपलं झाड अक्षरशः लकडलंय, तर अगदी पांढरं शुभ्र एकदम छान वाटतं. असं फुलं सुद्धा नको वाटतं माहितीये का तोडायला, तर एकदम भारी. आणि सडाही तितकाच पडलाय खाली. पारिजातकाची फुलं आपल्या गुलाबाच्या झाडाला ना असं गुलाब आलेत, मला वाटतं उद्या व्यवस्थित फुलेल. आणि आणखीन भरपूर असे कळे आले, 3 कळे आलेत. तर ते पिवळ्या गुलाबाचं झाड आहे, त्याला पण छान असे कळे आले. तर आपल्या बागेतला व्ह्यू असा आहे सकाळचा. तसं परीचा झोका आहे तिथे. सकाळचं दृश्य. तर कागदी फुलाला पण ना छान असे फुलं आलेत, गुलाबी गुलाबी. तर सई आज एकटे चालले शाळेला. तास करणारच काय, नको करू ये. तर चालली सई एकटी. खूप दिवसांनी ना डाळीची आमटी बनवते, तर आईने दिलेलं जे तांबडं तिखट आहे ना ते तिखट वापरणार आहे. तर अशा छोट्याशा एका पात्याल्यामध्ये ना फोडणी देऊ ना, बाहेर फोडणी टाकते. तर बाहेर चुलीवरती छान ना डाळ शिजल्या छान, आणि चपाती वगैरे बनवून झाले. 2 दिवस झाले नळाला पाणी नव्हतं, प्यायला घरी नव्हतं, पाणी सुद्धा आलं, पाणी सुद्धा भरून घेतलं. तर तडका मारून टाकते बाहेर नेऊन, कडेमध्ये आहे असं, इथूनच तडका मारून येणार. तर आता दाईच्या आमटीला तडका मारून घेते. तर ना असं मिठापासून, हळदीपासून, ते धन्या पावडरपासून, लसूण खोबऱ्यापासून असं तडका मारलंय. तर डायरेक्टली ना या कढईमध्ये असं मी ओतणार आता. तर ना पूर्ण फोडणी आता या डाळीमध्ये टाकून घेते. तर ना डाळीला असा तडका मारलाय, ते दिसाल एकदम यम्मी दिसतंय. तर मुगाची डाळ शिजत घातली होती, आणि आपल्या मळ्यातल्या ताजी ताजी छान कोथिंबीर, तर मी आता कात्रीने कट करून टाकणार आहे, आणि मग काढून ठेवणार याला बाजूला, कारण की ऑलरेडी डाळ मस्तपैकी शिजली. फक्त यातला थोडासा मसाला 2 मिनिटं मी शिजून देणार. तर छान कोथिंबीर घालून घेतले मस्त, आणि टमॅटो पण मी भरपूर घातले छान आंबूस. डाळीचे आमटे मला खूप आवडते. तर ना डाळीचे आमटी वगैरे बनवून झाले, तर आतमध्ये आटले. तर आणखीन आम्हाला नाश्ता करायचा आहे, तर सकाळचे वाजलेत 9, तर यांना फोन केलाय मळ्यातनं, कारण की हे आणखीन आंघोळ वगैरे केलं नाही. सकाळी पहाटेचे 5 वाजता गेलेत, तर त्यांना सोडून अजिबात नको वाटतंय. तर परी आता जस्ट उठली, तर तिला आंघोळीला पाठवले, तर ते आल्यानंतर पोहे खाऊ. तोपर्यंत म्हटलं बसण्यापेक्षा नाश्त्याचे भांडे झाल्याशिवाय तर भांडे घासता येत नाही. तर गहू काढलं एक्स्ट्राचं, असंच म्हटलं निवडून निवडून ठेवावं, आणि आपलं काम पण हलकं होतं आणि टाइमपास सुद्धा होतं. तर बाहेर उन्हात नेऊन गहू ठेवले मी, तर त्यांनी येईपर्यंत थोडस चाळून गहू नीट करते. तर असं इतकं मी गहू काढले, तर चाळून चाळून लागेल तसं मी गहू ना निवडून ना ह्या पाटीत ठेवणार, आणि थोडस ना उन्हाला सुद्धा लावून ठेवणार आहे, ऊन पण भरपूर कडक आहे. तर ना घरातलं काम सगळे आवरली, म्हटलं तर तुम्हाला गहू नीट करायला घेतले. तर खपली गहू आणि साधं गहू दोन्ही सुद्धा निवडून मिक्स करून आतमध्ये आणून ठेवले पाटी, म्हणजे जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा दळता येतं. तर परीची आंघोळ वगैरे झाली मस्त तयार झाली, आणि तिचं पाडेपाट करणं चालू आहे. तर मला सहज बाहेर बागेत गेले, तर खूप छान मोठ्याच्या मोठा सीताफळ पिकलेला दिसला, तर अगदी गोड घराचं आहे. तर परी निवांत खाते इथं बसते.
तर परीचं ना म्हटलं उद्या डोकं धुवायचं रविवार आहे म्हणून ना म्हटलं तर अशी ही तिची आज सुट्टी झाली म्हणून तिथे आजच मी डोकं धुतलंय. तर परी फ्रेश होऊन ना छान असे सीताफळ खाते. तर झाडावरचं पिकलेलं सीताफळ असल्यामुळे अगदी जास्त गर आहे यात आणि अगदी गोड सुद्धा लागतो हा सीताफळ. गोड आहे पिल्लू खावा खाते का. तर झाडांना पाणी वगैरे घालून घेतलं आणि वारसा थोडस कमी आहे मग विचार केला की आज लवकरच पेटवावी. तर जळण वगैरे आणलं तर आमच्या तुम्हाला मागं पण जायचं आहे आमच्या गोट्यात तिथं मी जळण साठवून ठेवते तर तिथं जाऊन जळण वगैरे आणली चुलीतलं राख वगैरे सगळं काढून झालं तर चूल पेटवली. तुम्हाला म्हटलं ना भुईमुगाच्या आज भुईमुगाच्या शेंगा आणल्यात बाजार आहे शनिवारचा तर अगदी छान ओले छान शेंगदाणे भेटले त्यांना शेंगा. तर विचार केला की भाजायला घ्यावं आणि तव्यावर ना खूप वेळ खाऊ आहे लवकर भाजत नाही तव्यावरती आणि थोडे थोडे शेंगदाणे बसतात. मग आम्ही एक आयडिया केलोय की चाळण अजिबात आम्हाला लागत नाही कारण की ह्यातला अजिबात असं काहीच फायदा होत नाही असे खडे वगैरे काहीच पडत नाहीत म्हणजे थोडीशी बाद लागली असं म्हटलं तर चालेल. पण आम्ही ह्याचा उपयोग ना 2 वर्ष झाले असं शेंगा भाजायला करतो तर असं चुलीवरती ठेवायचं आणि काय होतं हे जे होल आहेत ना होल असल्यामुळे ना डायरेक्टली असं जाळ लागतो आणि त्याच्यामध्ये मी शेंगा घालते आणि भाजून घ्यायचं. तर डिरेक्टली लागल्यामुळं जाळ आता बघा तुम्ही लगेच हाय लागते गरम गरम वाफ तुम्हाला दिसत असेल आणि परत दुपारी मेहंदी काढली मला तर लगेच तर ना शेंगा ना असं डायरेक्टली टाकायचं किती का ओले असेल जास्तीच उशीर लागत नाही भाजायला. शेंगा टाकून घेते आणि एकसारखं हलवायचं तर एकदम ओल्या शेंगा आहे त्या बाजल्या तर एकसारखं हलवत राहायचं. डायरेक्ट आग लागत असल्यामुळे ना लगेच शेंगा घालतात ते शेंगा आणि ना थोडस असं हलवून हलवून घेणार जेणेकरून खालचं वर वरचं खाली आणि जी माती आहे ना ओली ओली ती सुद्धा अशी खाली पडून चालेल तर शेंगा अगदी छान भाजल्या. तर मी ह्याला काढून घेणार आता. तर नाही शेवटचं टर्न आहे शेंगाचं. तुम्ही बघू शकता 5 मिनिटात लगेच ना शेंगा भाजून झाले आणि एकसारखे खालीच ओतले. मी का सांगते तर ह्याची जी माती आली आली असते ना तर हे बाजूला होते आणि परत मला भरून घेता येईल. शेवटचं टर्न भाजून घेते. आज ना संध्याकाळी हलकं फुलकं ना फक्त भाताची खिचडी बनवणार आहे फक्त तुरीची डाळ हळद आणि मीठ बस. तर चुलीवरतीच बनवणार आहे तोपर्यंत थोडंसं दूध ठेवले आणि अगदी मऊशीत सुजवणार आहे चुलीवरतीच आणि कडीवर करणार आहे. एरवी गॅसवरती करते म्हटलं आज चुलीवरती निवांत करावा अशी. दूध ना असं छोट्याशा जाळ लावून असं तापत ठेवले तर छान दूध असं तापले आणि निवांत दूध तापू दिलं ना साय पण खूप छान येते. तर आज खिचडीचा भेट आहे तुरीची डाळ मीठ आणि हळद किचनमधूनच येताना मी एकदम साहित्य घालून आटले. तर दूध झाले झाले ना डाळ तर डाळ ना निम्म्या अर्धी कची अशी शिजली आहे. तर ह्यात आता तांदूळ टाकायला का हरकत नाही का अशी शिजवायची जेणेकरून डाळ आणि तांदूळ व्यवस्थित ना असं शिजला जाईल या भेताने. कधी कधी डाळ कच्ची राहू शकते एकदम जर तांदूळ आणि डाळ टाकलं तर. म्हणून मी तुरीची डाळ आधीच्या आधी शिजून घेते तर तांदूळ टाकून घेते आधी. तर पोरं पण ना मगाशी बाजारातून आणलेलं वडापाव वगैरे खाल्लं त्यामुळे त्यांची पण भूक जास्त नाही आहे आणि भाजलेल्या शेंगा पण खातात येतात जातात त्यामुळे ना खिचडीचा भाताचा पण निर्णय घेतला कधीतरी हलकं. तर मी ह्या डाळीमध्ये ना पूर आता तांदूळ वगैरे घालून घेतले फक्त आता मी ह्याच्यावरती प्लेट झाकून घेणार थोडीशी वाफ काढून ना जाळ बंद करून परत शेगडीवर ठेवणार तर एक नंबर फुलून भात येईल. आणि चपात्या पण 2-3 आहे शिल्लक त्यामुळे काही टेन्शन नाही. तर आज संध्याकाळचं जेवण अगदी हलकं फुलकं. तर इथे ना खिचडी भात तयार झालाय तर अगदी मऊ लुसलुशी शिजले तर मी आतमध्ये आणून ठेवले बाहेर वारं खूप सुटले तर आता आम्ही खायला घेतो.